मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, लाख मराठा, एक मराठा 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 लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। अकोला जिल्ह्यामध्ये आज जरांगे यांची सभा होत आहे, पण या सभेपूर्वीच आज अकोल्यामध्ये दुसरे जरांगे या ठिकाणी पाहायला मिळाले, कारण हुबेहूब जरांगे सारखे दिसणारे या ठिकाणी तुळशीराम गुजर या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता, कारण की त्यांना आश्चर्य सकाळपासून त्यांच्या मागे जे आहेत कार्यकर्ते दिसतात, कारण काही किंवा हुबेहूब जरांगेच्या ठिकाणी आले असते आपल्यासोबत जे आहेत जरांगे सारखे दिसणारे डुप्लिकेट आपल्यासोबत, नेमकं त्यांना विचारलं दादा मला सांगाल की बा तुम्ही आज जरांगेच्या सभेला चालले आहात नेमकं त्यांच्यासारखे दिसणार नेमकं काय सांगाल? मला तर एकच खुशी आहे की मी झारखंड साहेब जस्टिस झो साहेब आपले पाटील साहेब सांगून दिसतो, कारण का मला एवढं काही हे याची अनुभव नाही होती, मला एवढेच भाऊ भेटले त्यांनी सांगितलं मला का बा तुम्ही साहेबासारखं दिसतात, मतलब असं होऊ शकत म्हणे हा तुम्ही मोबाईलमध्ये पहा म्हणे, म्हणजे पाहिला तर मला चांगलं वाटलं की बस आला पाटील साहेबसारखे आपण दिसू राहिलो तर आपला पूर्ण त्यांच्यासाठी पाठिंबा। आज तुम्ही निघाले इथून तुमच्यासोबत लोक दिसत आहेत, तुम्हाला लोक येऊन तुम्हाला तुमचं स्वागत करताय, नेमकं कसं वाटतंय काय सांगाल का? मला चांगला वाटू आला, एकदम आनंद वाटतो। जरांगे पाटील यांच्या जे आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे मराठी, तुमच्याला पाठिंबा आहे का? नेमकं मायकून पूर्ण पाठिंबा, आणि त्यांनी पाठिंबा भेटलाच पाहिजे, आरक्षण भेटलंच पाहिजे, माय ही इच्छा आहे। तिकडे जरांगे यांच्या सभेसाठी निघाले, त्यांना त्यांचा पाठिंबा असल्या सांगतात। आपल्यासोबत योगेश इथले जे आहेत त्यांना नेमकं विचारायचं, मला तुम्ही सांगा तुम्हाला जरांगे सारखे दिसणारे या ठिकाणी तुम्हाला दिसतात नेमकं तुम्ही काय सांगाल? आमच्या अकोल्यासाठी हे खरंच आनंदाची बाब आहे की एक जरांगे पाटील ज्यांच्यासाठी अंतरवाली सराठी एका छोट्याशा गावात म्हणजे जत्रेचं स्वरूप आलेलं आहे, तेच स्वरूप आज आमच्या डाकटोळ या भागाला लाभलेलं आहे, कारण की सकाळपासून 6 वाजतापासून जरांगे पाटील यांचे डुप्लिकेट जे आहेत त्यांना भेटण्यासाठी अक्षरशः भरपूर गर्दी आणि सेल्फीची हजारोच्या संख्येनं लोक तिथं त्यांना बघण्यासाठी उपस्थित झाले आहेत, त्यामुळे आम्हाला आनंदच आहे। दादा मला सांगाल की बा तुम्ही आज यांच्यासोबत निघाले आहात, नेमकं तुम्ही यांना पाहिलं तुम्हाला कसं वाटलं काय सांगाल नेमकं? आम्हाला हे हुबेहूब जरांगे पाटलासारखे दिसले आणि आम्हाला आनंदच झाला, अकोलावासींना आनंदच झाला की डुप्लिकेट चेहरा कुठेतरी जरांगे साहेबाचा आमच्यासोबत आहे आणि ते आमचे मराठा अक्षरला पाठिंबा देण्यासोबत आमच्यासोबत आले, त्यांचं आम्ही स्वागत करतो। आणि आज अकोला जिल्ह्यातून शेकडो मराठा बांधव चरणगावला जात आहेत मोटरसायकलने आणि गाडीने आपापल्या स्वरूपात जात असून आरक्षण आम्ही मिळवणारच, यासाठी आम्ही आज चरणगाव इथे जात आहोत। इकडे आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांचा कसा उत्साह आहे, पण अकोला शहरामध्ये राहणार जुन्या शहरात राहणाऱ्या जरांगे सारखे दिसणाऱ्या डुप्लिकेट माणूस या ठिकाणी दिसल्याने त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह वाढला की जरांगेच आपल्या गावात आले का असं या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची हित महाराष्ट्राचं।